या दोन्ही गाड्या ज्या आहेत ना, तुम्ही विश्वास नाही करणार, मुंबई टू महाड आहे ही राईट साईडची आणि लेफ्ट साईडची पण आहे ना. आणि 100 किलोमीटर आपले कम्प्लीट झाले. ही जी आहे ती सावित्री रिव्हर, खूप मोठी आहे आणि ही डायरेक्ट जॉईंट होते तिकडे दापोलीला. ही जी तुम्ही सावित्री रिव्हर बघताय, त्या सावित्री रिव्हरच्या साईडलाच तो एक आयलँड आहे. हे दोन चहा मागवले, आपला गुड डे आहे, पुरी कांदा. नमस्कार मित्रांनो, मी किरण सावंत, आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. सकाळचे वाजले आहेत 7 आणि मी चाललो आहे आपल्या गावी. माझी बॅग बघून तर तुम्हाला समजलंच असेल, मी चाललो आहे महाशिवरात्रीच्या निमित्त आपल्या गावी. 4-5 दिवसानंतर महाशिवरात्री आहे, महाशिवरात्री झाल्यानंतर आपण परत मुंबईला येऊ. 4-5 दिवसाची आपली ही ट्रिप असेल, ज्या ट्रिपनुसार आपण गावी चाललो आहे. आणि गावी जाता जाता काही या गमती जमती होतील ते तुम्हाला मी नक्की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये दाखवेल. सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. काही दिवसानंतरच महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीमध्ये काही गमती जमती होतील त्या तुम्हाला मी नक्की दाखवेल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुंबई गोवाच्या काही न्यू अपडेट्स तुम्हाला भेटतील आणि आपली काही जर्नीचे न्यू व्हिडिओज या जर्नीमधील काही गमती जमती या तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटते. आता ओला करून जायचं अंधेरीला आणि अंधेरीवरून माझ्या मित्राची म्हणजे माझ्या भावाची एक वस्तू घेऊन आपल्याला ती घ्यायची आहे, गावाला द्यायची आहे. अजून ओला माझी आली नाही आहे, जोपर्यंत ओला येत नाही तोपर्यंत मी ती वस्तू घेऊन लगेच निघू शकत नाही. ओला याला हार्डली 5 ते 10 मिनटं आहेत आणि ओलानेच मी अंधेरीला जाऊ शकतो. रिक्षा जर केली तर रिक्षाला खूप टाईम लागेल. हा नवीनच ब्रिज बनला आहे आपल्या मेट्रोचा, रामवाडीचा जंक्शन तुम्ही बघू शकता. अजून बनला नाही, थोडासा टाईम लागेल आपली मग मेट्रो चालू होईल. आपला चंद्रदेव दिसतो आहे. अजून ओला नाही आली, फायनली आपली ओला आली आहे. ही बघा माझी ओला, ही बघा मधीच उभी आहे. आपण आता या ओलाने जाऊ लवकरच. चला आता आपली जर्नीला स्टार्ट करूया. ट्रिपल 9 4. लेट्स गो. डन. येस डन. गणपती अप्पा मोर्या. आपण गावी नाही जात आहे, फर्स्ट अंधेरीला जातो आहे आणि अंधेरीवरून आपण देवतेची वस्तू घेऊन आपण त्यानंतर निघणार आहे. पण खरी सुरुवात ही आत्ता आपल्या जर्नीला होते. खूप धमाल येईल कारण की मॉर्निंगची जर्नी आहे आणि मी प्रिफर करतो की पहिलं आपल्याला मॉर्निंगलाच निघायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. चलो अंकल, थँक्यू. मी पोचलो आहे आता अंधेरीला. अंधेरीवरून ती वस्तू लगेचच घेऊन आपण लगेचच आपल्या जर्नीला सुरुवात करूया. फायनली आता आपण कांजूरमार्गला पोचलो आहे आणि ठाण्यावरनं, जसं तुम्हाला मगाशी बोललो, ठाण्यावरनं माझा मित्र येणार होता एक, तो आला आहे. आणि मित्र नाही, ॲक्च्युली माझ्या भाऊच आहे आणि माझ्याच गावचं आहे. आणि खूप वेळ लावला त्याने मला, मी इथे ऑलमोस्ट बाईक घेऊन 1/2 तास झाला, पण तो काय 1/2 तासापूर्वी अजून काय आला नाही. आणि 1/2 तास झाल्यानंतर तो इकडे प्रकट झाला आहे. तुम्हाला दाखवतो तो कोण आहे. पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये येतो आहे आणि ऑल्सो फोटोग्राफर आहे. तुम्हाला त्याचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तुम्हाला दाखवतो माझा भाऊ कोण आहे. तो ठाण्यावरनं आला कांजूरमागच्या इथे ट्रेननी आला आणि तो आपल्यासोबत आता जर्नी करणार आहे. त्यांनी पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो वाटतं तो आपल्यासोबत, त्यालाच विचारूया. अमोल. हा अमोल आहे. अमोल तू पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो माझ्यासोबत आणि लास्ट टाइम कधी केलेलं तू? कधी केलेलं?
अच्छा, तो माझ्यासोबत आता पहिल्यांदा जातो आहे, फोटोग्राफर आहे तो. आता आपल्या अंधेरीपासून ते कांजूरमार्गपर्यंत आपली व्हिडिओ नाही आहे, कारण की मी एकटाच राईड करत होतो. आणि आता आपल्या वाटे अमोल आहे, त्यामुळे अमोल आपला कॅमेरा होल्ड करेल आणि पुढच्या जर्नीला आपण स्टार्ट करूया. आपले जे पण काय पुढचे व्हिडिओज येतील तोच होल्ड करणार आहे आपल्या वाटी. आणि चला तर आता माझा भाऊ पण आला आहे अमोल, आणि आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि आपली जर्नी आपण कांजूरमार्ग ते महाड आपलं गाव तिथपर्यंत जाऊन आपली जर्नी स्टार्ट करूया. व्हिडिओ खूप सारे कॅप्चर होतील, खूप सारी धमाल येईल, त्यामुळे तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये जुळून राहा. पनवेलला, आणि जसं की तुम्हाला मगाशी बोललेलो, आपण हनुमान मंदिराच्या इकडे पाया पडून आपण पुढे आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. तुम्हाला आपला हनुमानाचं मंदिर दाखवतो, हे बघा पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे इकडे. नेहमी जेव्हा जर्नीला जातो तेव्हा मी या हनुमानाच्या मंदिराला पाया पडून या हार घालून नक्की जातो. जेव्हा पण जर्नी होते, जेव्हा पण आम्ही कार आणतो, जेव्हा पण आम्ही बाईक आणतो, त्यामुळे हनुमानाच्या इथे आम्ही नारळ नक्की देतो. फायनली 170 किलोमीटरचा प्रवास आहे आपला, आणि त्यापैकी 100 किलोमीटर कम्प्लीट झाले. आणि आपण थांबलो आहे आता पेटपूजा करायला, थोडासा ब्रेकफास्ट करून आम्ही यापुढची जर्नी कम्प्लीट करू. आता आम्ही थांबलो आहे हॉटेल शालीमारला, तुम्ही बघू शकता हॉटेल शालीमार. हा बघा, आम्ही थांबलो आहे आता हॉटेल शालीमारला, थोडासा ब्रेकफास्ट करून आम्ही आमच्या जर्नीला स्टार्ट करू पुढे. माझ्यासोबत आहे अमोल, आणि तो आता आपल्यासोबत 100 किलोमीटरचा प्रवास करून कम्प्लीट झाला आहे. 100 किलोमीटर प्रवास अमोलने पहिल्यांदा माझ्यासोबत ट्रॅव्हल केला. अमोल, अमोल तुला कसा वाटला 100 किलोमीटरचा प्रवास कसा वाटला? बाईक चांगली चालवतो तो बोलतो, बाईक मी चांगली चालवतो, पहिल्यांदा प्रवास केला त्याने. आणि काय नाही, खड्ड्यातून आपटत घेऊन जातो मला तो बोलतो, खड्ड्यातून आपटत घेऊन जातो म्हणजे खड्ड्याच्या सांभत ना तो बोलतो. आणि कसं वाटलं तुला आता, किती वेळात पोहोचलो गाडी मी चालवतो? म्हणून हेल्मेट नाही घेतला दुसरा, त्यामुळे आम्हाला मुद्दा डोळ्यांची वाट लागली. चला तर माझा थोडीशी पेटपूजा करून. हा जो राईट साईडला दिसतो आहे तो मुंबईला जाण्याचा मार्ग, आणि हा जो आपला लेफ्ट साईडला आहे तो आपल्या कोकणात जाण्याचा मार्ग. हॉटेल शालीमारला थांबलो आहे आम्ही, आणि हॉटेल शालीमारला आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहे. थोडासा ब्रेकफास्ट करून आपल्या आपल्या जर्नीला स्टार्ट करूया. ब्रिजवर थांबणार आहोत, खूप सारे हिडन प्लेसेस आहेत, हिडन प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करणार आहे. आणि आमच्या व्हिडिओमध्ये कसं वाटतं बाईक चालवलं? बाईक चालवून आता पहिल्यांदा मी गाडी चालवली, पहिल्यांदा खूप वेळ येतो मी, पण अमोलसोबत पहिल्यांदा राईड आहे माझी. अमोलला थोडी भीती वाटत होती कारण त्यांनी माझ्यासोबत मी राईड नव्हती केली. आणि चालू आलो आहे आता, ऑलमोस्ट पोहोचलो आहे इकडनं. हट्टी 2 तासाचा प्रवास आहे, 2 तासाचा इकडनं प्रवास आहे.
आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या महाडमध्ये त्या आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहेत. खूप सारे हिडन प्लेसेस आहेत त्या पण एक्सप्लोअर करायचं आहे. आणि एक ब्रिज आहे, सावित्री रिवर आहे, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला यूट्यूबवरती कळेल. ही आपली जर्नी जी आहे ती पहिलीच जर्नी आहे, ती आपली मुंबई टू महाड ही पहिली जर्नी आहे आपली बाईक राईडसोबत. आणि आपला पहिला नाही, दुसरा ब्लॉग आहे आपला. तर आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण मुंबई टू महाड ही आपली पहिल्या एपिसोडमध्ये असं, दुसऱ्या आणि तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करू. आणि आता सध्या भूक लागली खूप, आणि त्यासोबत आपण नाश्ता करू. आपण नाश्त्याला सुरुवात करूया. बऱ्यापैकी आता पेटपूजा झाली आहे, आणि पेटपूजा करून आता आम्ही आमच्या दिशेने वळतो आहे. आमच्या गाड्या समोरच उभ्या आहेत. दाखवतो कोणती गाडी आहे. या दोन्ही गाड्या ज्या आहेत ना, तुम्ही विश्वास नाही करणार, मुंबई टू महाड आहे ही राईट साईडची, आणि लेफ्ट साईडची पण आहे ना, ती पण मुंबई टू महाडच जाते. तुम्ही बघू शकता मुंबई टू महाड आहे. बघा हे बघा, मुंबई टू महाड. फायनली आपण 160 या 170 किलोमीटर फायनली कंप्लीट केलेत. आणि आता आपण पोहोचलो आहे फायनली आपल्या गावी सापे येथे, महाड तालुका सापे येथे. तर हा जो पाटी बघताय तो एकदम मुंबई गोवा हायवे आहे. तिकडे टोल फाटा लागतो, आणि टोल फाटाच्या इकडनं आपल्याला भेटतात शेअर ऑटो. ते शेअर ऑटो जातात आपल्या आंबेतला डायरेक्ट. आणि ही जी साईडला बघताय, ही जी आहे ती सावित्री रिव्हर, खूप मोठी आहे. आणि ही डायरेक्ट जॉईंट होते तिकडे दापोलीला. आणि हा जो रस्ता जातो तो डायरेक्ट आंबेतला जातो. आणि चारी साईडला डोंगर बघू शकता तुम्ही. डोंगराच्या मध्येच वसलेला आमचं गाव आहे. ही जी तुम्ही सावित्री रिव्हर बघताय, त्या सावित्री रिव्हरच्या साईडलाच तो एक आयलँड आहे, तिथे शेती केली जाते. ही मध्ये सावित्री रिव्हर. या साईडला पण एक आयलँड आहे, तो डायरेक्ट दापोलीला जॉईंट झाला आहे. या साईडला टोल फाटा, आणि हा एक मधला रोड आहे जो डायरेक्ट आंबेतला जॉईंट होतो. तिकडे टोल फाटाचा शेअरिंग ऑटो या तुम्हाला टमटम पण भेटून जाईल आंबेतला जाण्यासाठी. तुम्हाला सध्याच्या ब्रिजची परिस्थिती सांगतो. हा ब्रिजचा चालू होता काम, बट आत्ता या त्यांनी ब्रिजचं काम पूर्ण केलं आहे. आणि खूप साऱ्या गाड्या इकडनं जाऊ पण शकतात पुढे. पहिला चालू असल्यामुळे या ब्रिजची गाड्या नाही जात होत्या, पण त्याने आता चालू केलं. त्या तुम्हाला फिरून जावं लागत होतं. अमोल, फायनली तू 170 किलोमीटर माझ्यासोबत प्रवास केला आहेस, कसं वाटतं तुला? असं 170 किलोमीटर आपण कांजूर ते महाड ट्रॅव्हल केलं, तुला कसं वाटतं आता? एकदम मस्त वाटतं आता. तर असं म्हणजे असं वाटतं गावाला आलं की गावची फिलिंगच एकदम वेगळी आहे, वेगळी वाटते. 5 तास कसे गेले तुला कळलं का? नाही कळलं. आणि काय करायचं, नेक्स्ट प्लॅन काय आहे तुझा? नेक्स्ट प्लॅन आपण पोपटी लावूया. चला तर मी माझी यूट्यूबची व्हिडिओ इथेच थांबवतो, आणि आपल्या आपण भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. नेक्स्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवेल माझं गाव, गावची थोडी टूर देईल, गाव एक्सप्लोअर करेल. आणि त्याचप्रमाणे खूप सारे आयलंड आहेत, खूप साऱ्या फिरण्याचे जागा आहेत, खूप सारे हिडन प्लेस आहेत. हिडन प्लेस सर्व तुम्हाला एक्सप्लोअर करेल. त्या तुम्ही माझी व्हिडिओ बघत राहा. महाशिवरात्रीपर्यंत मी गावी आहे. महाशिवरात्रीपर्यंत 4-5 दिवस आहेत माझे. 4-5 दिवसांत खूप सारे एपिसोड येतील आपल्या या महाडच्या सिरीजमध्ये. त्यामुळे धन्यवाद, बाय बाय.